कार्यकर्ता असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. याला संधी दिली का, हा संधीचं सोनं करेल का असं त्यांना वाटलं होतं असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सुरुवातीला मुख्यमंत्री कोण होईल अशी चिंता होती, परंतु मी मोदींना आणि अमित शहा यांना एक जोरदार तसंच धाडसी माणूस वाटलो, त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची संधी दिल्याचं शिंदे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी उद्योगाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला टोला लगावला. उद्योग एक दोन दिवसात गेले नाहीत असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. दुसरीकडे आम्ही उद्योग क्षेत्रात 20,000 कोटींची गुंतवणूक आणली असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री यांनी केला आणि विरोधकांवर टीका केली. मला बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि ही संधी मिळाली आणि या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित भाई शाह असतील, यांनी संधी दिली आणि खऱ्या अर्थाने एक त्यांनी संधी दिली याचं कारण पण बाबा बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा एक जोरदार माणूस दिसतोय आणि धडाडीचा माणूस दिसतोय, धाडसी माणूस दिसतोय आणि याला संधी दिली तर चांगलं होईल. आता त्यामुळे जबाबदारी माझी वाढली आहे की याच्यामध्ये देवेंद्रजींनी आपले उपमुख्यमंत्री त्यांचं मोठं सहकार्य मिळालं. सांगायला अभिमान वाटतोय की उद्योग जे काय आता बाहेर चर्चा सुरू आहे ती जाऊ द्या, हा उद्योग आला तो उद्योग तिकडे गेला अमकं गेलं. एखादा मला सांगा एक असा मोठा असे मोठे उद्योग एक दोन महिन्यात इकडून तिकडे जातात का हो? त्याला सगळं प्रिपरेशन असं तयारी असते, सगळ्या गोष्टी असतात, डिसिजन असतं, सगळ्या गोष्टी असतात त्याला. पण ठीक आहे, आरोप करायचे आता आरोप करायची देखील स्पर्धा लागलेली आहे सरकारवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर. मी त्यांना सांगितलं आरोपाला काय मी उत्तर देत नाही, मी कामाने उत्तर देणार. तुम्ही आरोप करत राहा तेवढे मी जास्ती काम करणार. मनसेच्या कार्यकर्त्यांना पैशांच्या ऑफर दिल्या जात असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला. मात्र मनसैनिक हटत नाहीत, कार्यकर्त्यांचं हेच निष्ठावान असणं यशात रूपांतरित होईल असा विश्वास राज ठाकरेंनी रत्नागिरीत व्यक्त केला. मात्र आतापर्यंत मनसेत मोठं होऊन अनेक नेते बाहेर पडले हे वास्तव आहे आणि इतर पक्षात जाणाऱ्यांना राज ठाकरे कसं रोखणार हा प्रश्न निर्माण झालाय. पक्षवाढीसाठी राज ठाकरेंचा कोकण दौरा सुरू आहे. या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पक्षाचा विस्तार करण्यावर भर देत आहेत. जिल्हा स्तरावर पक्ष वाढवायला राज ठाकरेंनी प्राधान्य दिलंय. तसंच गाव तिथं शाखा ही मोहीम हाती घेण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणाले. मनसे वाढत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांना विरोधकांकडून पक्ष सोडण्यासाठी ऑफर येत असल्याची धक्कादायक माहिती राज ठाकरेंनी दिली. कोणाकोणीची राजकारणं सुरू आहेत, परंतु माझा महाराष्ट्र सैनिक हलत नाहीये, मला त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. मला पैशाची आमिष दाखवून देखील मला कित्येक जण माहिती आहेत की कोणाकोणाला कशा प्रकारची ऑफर गेल्या. पण हा हे तुमचं कडवट असणं, निष्ठावान असणं या सगळ्या गोष्टी यशात रूपांतर होतील एवढं आपण त्याबद्दल निश्चिंत राहा. राज ठाकरेंनी केलेला गौप्यस्फोट 100% खराय, कारण आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर त्याची सत्यता पटते. मुंबई महापालिकेत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते, मात्र 2017 त्यातील 6 नगरसेवकांना शिवसेनेनं फोडलं होतं. दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉक्टर अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे यांनी हाती शिवबंधन बांधलं होतं. तर या मुद्द्यावरून आशिष शेलारांनी टोला लगावलाय. मला असं वाटतं की त्यांचे स्वतःचे नगरसेवक त्यांच्या बंधूंच्या पक्षकाराने फोडल्यापासून ते बोलत आहेत आणि त्यामुळे ते जे बोलत असतील त्याचा संदर्भ तात्कालीन गुन्हा घ्यावा लागेल. 2014 ही मनसेत अशीच फाटाफूट झाली होती. 2009 मनसेचे 13 आमदार निवडून आले होते, त्यातील अनेकांनी नंतर पक्षांतर केलं.
प्रवीण दरेकर, राम कदम, मंगेश सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिशिर शिंदे, वसंत गीते यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला, तर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश करत नंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला. तर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, नितीन भोसले, प्रकाश भोईर यांनी मनसेतच राहण्याचा निर्णय घेतला. एकंदरीतच पक्षात मोठं होणाऱ्या नेत्यांना रोखण्याचं आव्हान राज ठाकरेंसमोर निर्माण झालंय आणि कार्यकर्त्यांना पैशाचं आमिष दिलं जात असल्यानं हे आव्हान अधिकच बिकट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.